माझा गाडीवर पोलिसांमध्ये त्यांनी माझ्यावर हल्ला केला, दगडफेक केली आणि त्यानंतर संजय पांडे आक्षेप घेतात की किरीट तुम्याच्या नावाने एफआयआर दर्ज केली. त्यांनी मात्रा पोलीस क्षेत्रांनी किरीट तुम्याच्या नावाने जी एफआयआर रेकॉर्ड केली ती अत्यंत दंभी आणि बोगस आणि मी त्याच्यावर सही करण्याचा इन्कार केला आहे. हे जे बांद्रा पोलीस क्षेत्रांनी 2 तास बसवून जे स्टेटमेंट टाईप केले त्यात लिहिलं आहे की माझ्या गाडीवर फक्त एकच दगड कुठून तरी लांबून आला. म्हणजे ही पोलीस महाराष्ट्राची आहे की उद्धव ठाकरेंची पोलीस आहे? माझी एफआयआर घेत नाही, माझ्या नावाने संजय पांडेंचा दबावाखाली मुख्यमंत्री कार्यालयाचा आदेशामुळे ही फेक बोगस एफआयआर मुंबई पोलिसांनी केली. या एफआयआर वर माझी सही नाही, ते त्यात घ्यायला पोलीस तयार नाही म्हणून मी एफआयआर वर सही केलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या दबावामुळे माझ्यावर फेक एफआयआर बांद्रा पोलीस स्टेशननी लिहिली आहे. मी सरळ यात लिहिलं आहे, मुंबई पोलीस माझी एफआयआर घेत नाही आहे, माझ्या नावाने बोगस एफआयआर फाईल केली, एकच दगड आला. मी रायटिंग मध्ये दिलं आहे 70-80 शिवसैनिक माझ्या गाडीवर धावत आले, दगडफेक केली, जीवे मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता किंबहुना तसा जीवे मारण्याचा हल्ला केला. आणि खार पोलीस स्टेशनचे 7 अधिकारी ज्यांना मी सांगितलं हे माराला मारण्यासाठी आले, त्यांनी सांगितलं आम्ही सगळी काळजी घेतोय आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर त्या जमावात मला ढकलून दिलं. या कटात मुंबई पोलीस सहभागी आहेत, संजय पांडे सहभागी आहेत आणि म्हणूनच हे बोगस एफआयआर किरीट सोमय्याच्या नावाने मुंबई पोलिसांनी रजिस्टर केलेली आहे. माझी खरी एफआयआर घेत नाही, आम्ही याचा निषेध करीत आहोत. जो मुंबई की पोलीस है ये उद्धव ठाकरे और मुंबई पोलीस कमिश्नर संजय पांडे के दबाव में एक बेनामी फेक झूठी एफआईआर किरीट तोमैया के नाम पर उन्होंने रजिस्टर कर दिया. मेरे सिग्नेचर नहीं है और उस एफआईआर में इन्होंने लिखा है कि किरीट तोमैया ने ऐसा कहा, मेरी गाड़ी पर सिर्फ एक पत्थर आया. अब वीडियो में न्यूज चैनल में भी दिख रहा है 70-80 शिवसैनिक, उन्होंने मेरी जान लेने का प्रयास किया, दगड़ लगे, पत्थर लगे, कार टूटी, मुझे लगा. खार पुलिस स्टेशन के अधिकारी को मैंने कहा था ये मेरा खून करने का इनका प्लान है, फिर भी खार पुलिस स्टेशन के अधिकारी ने मुझे पुलिस स्टेशन का दरवाजा से बाहर ढकल दिया, कुछ नहीं होगा. और शिवसेना के लोगों के साथ में संजय पांडे के निर्देशन में पुलिस ने मेरी जान लेने का प्रयास किया, मेरी एफआईआर ले नहीं रहे. मैंने कहा था 70-80 लोगों ने हमला किया, अनेक पत्थर आए, लेकिन मेरे नाम से उद्धव ठाकरे और संजय पांडे ने एक फर्जी एफआईआर दर्ज की जिसमें लिखा है सिर्फ कहीं से एक पत्थर आया. मैं मुंबई पुलिस का निषेध करता हूँ, ये माफिया पुलिस ठाकरे के दबाव में काम कर रही है. उद्धव ठाकरे ने तीसरी बार मेरी जान लेने का प्रयास किया है, पहले वासिम में, फिर पुणे में, आज खार में. इन माफिया सरकार को हम नहीं छोड़ेंगे. किरीट जी, पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे? कारण माझी एफआयआर पोलिसांनी घेतलीच नाही आहे. ऍसिस्ट जेलर यांनी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस सोबत बोलले आहेत, खासदार मनोज कोटक, आमदार पराग अडवणी, पराग शाह, मनीषा चौधरी, मीर कोटेचा, अमित ताटम हे सगळे उपस्थित आहेत. मुंबई पोलीस माझी एफआयआर घेत नाही, हे कट कारस्थानात मुंबई पोलीस सहभागी आहेत. माझ्या नावाने बोगस एफआयआर त्यांनी रजिस्टर करून टाकली म्हणून देवेंद्रजीने आशिष शेलारला सुचवलंय. सोमवारी आम्ही दिल्लीत
केंद्रीय गृह सचिवांना भेटणार आणि ज्या पद्धतीने मुंबई पोलीस काल मोहित कंबोद अतिरिक्त तोमय्या या संबंधी केंद्र गृह मंत्रालय आणि राज्यपालांना आम्ही सांगणार संरक्षण द्या। किरण जी ज्या पद्धतीने पोलीस बघणारना संजय पांडे काही करू शकतो किरीट जी पण ज्या व्हिडिओ चॅनल दाखवलेले आहेत किरीट जी ज्या पद्धतीने काल मोहित कंबोदांवर हल्ला आज तुमच्यावर हल्ला कुठेतरी राष्ट्रपती राजवट लागावी अशी देखील मागणी याच्यात राष्ट्रपती राजवटचा काय संबंध नाही हे माफिया सरकारला महाराष्ट्रची जनताच रस्ता दाखवणार। तुम्ही ते उद्धव ठाकरेंना विचारा ना मला नका। थँक्यू संघर्ष करो आगे बढ़ो। बांद्रा पुलिस के बंदे भेजा किया है कि 70-80 लोगों ने हमला किया। बिहार पुलिस ने आगे क्लियर करके उन लोगों के बीच में भेज दिया। मेरी जान लेने का उद्धव ठाकरे का प्रयत्न था, पहले बातिन बाद में पुणे और अब इतना खार में दुर्गम एक बात का सीनियर आईपीएस ऑफिसर मेरे नाम से भर्ती है पास दर्ज कर देते शर्म आती है मुंबई संघर्ष करो। अपने गाड़ी में बिठाओ, इनके गाड़ी में मत बिठाओ। मला सगळ्यांना विनंती करायची आहे। सामने मेडिकल